नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा मित्र एडीबी गुरुजी। मित्रांनो, आपल्या चॅनलला सर्वात अगोदर सबस्क्राइब करून घ्या, कारण आपलं एकमेव चॅनल सर्वात अगोदर अपडेट तुम्हाला देत असतं। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, घंटीच्या बेल आयकॉनला प्रेस करून घ्या। चला मित्रांनो, बघा एक नवीन अपडेट आलेले आहे, अतिशय जबरदस्त अपडेट सर्व विद्यार्थ्यांसाठी। तर बघा मित्रांनो, पुणे पोलीस आयुक्तालयाच्या वतीने मंगळवारी पोलीस शिपाई या पदासाठी लेखी परीक्षा घेण्यात आली आहे। मित्रांनो, मंगळवारी पुणे पोलीस आयुक्तालयाची जी लेखी परीक्षा ती झालेली आहे पोलीस शिपाई या पदासाठी। तर बघा मित्रांनो, परीक्षेसाठी राज्यभरातून 39,000 उमेदवारांनी अर्ज भरले होते। प्रत्यक्षात मंगळवारी झालेल्या लेखी परीक्षेसाठी मात्र अवघ्या 12,000 उमेदवारांची हजेरी लावली आहे। हे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलेलं आहे, परंतु जी महत्त्वाची अपडेट आहे ती बघून घ्या। मित्रांनो, अपडेट बघा, पुणे पोलीस शिपाई या लेखी परीक्षेविषयी आहे, म्हणजे ही लेखी परीक्षा झालेली आहे। परंतु आता मैदानी चाचणी जी आहे, तर मैदानी चाचणी जी आहे मित्रांनो, ती कधी होणार हा प्रश्न तुम्हाला पडलेला असेल, तर त्याविषयी अपडेट आलेली आहे। पुणे पोलीस शिपाईची मैदानी चाचणी कधी होणार आहे त्याविषयी आपल्याकडे अपडेट आलेली आहे, ती बघूया। सर्वात अगोदर इथे बघा मित्रांनो, तर बनावट उमेदवारांचे दोन प्रकार वगळता लेखी परीक्षा सुरळीत पार पडली। ठीक आहे मित्रांनो, बघा तिथे काय झालेलं आहे, बनावट उमेदवारांचे दोन प्रकार वगळता लेखी परीक्षा ही बाकीची सुरळीत पार पडलेली आहे। मित्रांनो, तो झाला विषय आता वेगळा। आता बघा विषय आपला दुसरा, तर लेखी परीक्षेची यादी 2 दिवसात जाहीर करण्यात येणार आहे। मित्रांनो, जी लेखी परीक्षेची यादी आहे ती 2 दिवसात येणार आहे। तर इथे बघा, तर नवरात्रीनंतर पात्र उमेदवारांची मैदानी चाचणी घेतली जाणार आहे। मित्रांनो बघा, त्यांनी इथे स्पष्ट म्हटलेलं आहे, नवरात्रीनंतर पात्र उमेदवार जे असतील, आता 2 दिवसात यादी येईल मित्रांनो, त्यानंतर त्या यादीमध्ये कळेल किती विद्यार्थी पास झाले काय नाही, संपूर्ण त्यांची यादी येईल। आणि मित्रांनो बघा, तर नवरात्रीनंतर जे पात्र उमेदवार आहेत त्यांची मैदानी चाचणी घेतली जाणार आहे मित्रांनो। तर ही सर्वात मोठी बातमी, लेटेस्ट आलेली आणि सर्वात अगोदर तुम्हाला दिलेली एडीबी गुरुजी या चॅनलनी ही अपडेट आहे मित्रांनो। तर नवरात्रीनंतर 5 उमेदवारांची मैदानी चाचणी घेतली जाणार आहे। तर मित्रांनो, पुणे पोलीस शिपाईची जी मैदानी चाचणी आहे ती नवरात्रीनंतर होणार आहे, आणि सर्वात मोठी अपडेट होती। ठीक आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे। अजून ज्या विद्यार्थ्यांचे प्रश्न किंवा डाऊट्स असतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये मला पटापटा विचारा मित्रांनो, कमेंट करा। आणि अजूनपर्यंत ज्या मित्रांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तर त्यांनी करून घ्या, पुन्हा सांगतो, चॅनल सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो। ठीक आहे मित्रांनो, पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेला सुरुवात झालेली आहे, आणि तुमच्यासाठी बघा अभ्यास करण्यासाठी एक महत्त्वाची पी डी एफ मी घेऊन आलेलो आहे अंकगणितसाठी। तर अंकगणित मास्टर पी डी एफ आहे मित्रांनो, 25 गुण तुमची पक्की आहेत असं समजा। तर मित्रांनो, अतिशय जबरदस्त ही पी डी एफ आहे अंकगणितची, 25 गुण तुमची पक्की आहेत मित्रांनो। तर बघा, फक्त 50 रुपयेमध्ये तुम्हाला ही पी डी एफ मिळणार आहे, अतिशय धमाकेदार ही पी डी एफ आहे मित्रांनो। तर 50 रुपयेमध्ये तुम्हाला ही पी डी एफ मिळणार आहे, तर अंकगणित मास्टर पी डी एफ आहे मित्रांनो। तर 93-25-72-24-89 या नंबरवर तुम्हाला फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे मित्रांनो। नंबर पुन्हा सांगतो, 93-25-72-24-89 या नंबरवर तुम्हाला फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे। आणि पैसे पाठवल्याबाबत स्क्रीनशॉट जो आहे तो 87-66-01-51-31 या नंबरवरती तुम्हाला स्क्रीनशॉट टाकायचा आहे, आणि तुम्हाला पी डी एफ मित्रांनो व्हॉट्सअपवरती मिळून जाईल। तर अतिशय जबरदस्त ही पी डी एफ आहे अंकगणितची मित्रांनो। तर 50 रुपयेमध्ये मित्रांनो काय मिळत नाही, तर ही पी डी एफ घेऊन टाका मित्रांनो, तुमचा अभ्यास पक्का करण्यासाठी अतिशय धमाकेदार, संपूर्ण याच्यामध्ये गणित जे आहे ते स्पष्टीकरणासह संपूर्ण माहिती दिलेली आहे मित्रांनो। ठीक आहे, तर तुम्ही ही पी डी एफ आताच घ्या मित्रांनो, 50 रुपयेमध्ये ही पी डी एफ मिळणार आहे। आणि बघा, 93-25-72-24-89 या नंबरवरती तुम्हाला फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे, तर ते करून टाका मित्रांनो।